जय महाराष्ट्र। मी देवव्रत पाटील, प्रशांत वर्सोलकर आणि आमचे राजेश टेमकर, आम्ही काही मुलांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल नर्सिंग कॉलेजला आलेलो आहोत। इथे सध्या आजपासून कागदपत्रांची, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी चालू आहे। ह्या पडताळणीमध्ये सर्व मुलांकडून जे विद्यार्थिनी आहेत, जे ANM आणि JNM साठी ज्या प्रवेश घेऊ इच्छितात विद्यार्थिनी, त्यांच्याकडे पडताळणीसाठी जात पडताळणीचे डॉक्युमेंट्स आवश्यक केलेले आहेत। ज्यांच्याकडे जात पडताळणीचे आवश्यक व्यवस्थित डॉक्युमेंट्स नाही आहेत, ज्यांनी जात पडताळणीकडे मागणी केलेली नाही किंवा ज्यांची जात पडताळणी झालेली नाही, त्यांना इथेशी जे कागदपत्र पडताळणीमध्ये ह्यांचे डॉक्युमेंट्स स्वीकारले जात नाही, तर ह्याच्या संदर्भात काही मुलांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या। त्यानंतर आम्ही त्याविषयी इथल्या नर्सिंग कॉलेजमध्ये चौकशी केली, तसंच त्याचं क्रॉस चेकिंग हे जात पडताळणी कार्यालयातून सुद्धा केलं, तर पुढील बाबी आमच्या लक्षात आलेल्या आहेत, त्या आम्ही इथल्या जे नर्सिंग कॉलेजच्या मुख्याध्यापक आहेत गायत्री मॅडम आणि तसेच इथले जे अध्यक्ष आहेत किंवा सिव्हिल सर्जन आहेत डॉक्टर सुहास माने साहेब, यांच्यासोबत सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे की ऍडमिशनच्या वेळेला किंवा हे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतात त्यावेळेला त्या सदर मुलांचे ज्यांची जात पडताळणी झाली नसेल तरी सुद्धा ते स्वीकारतील, तर ते त्याच्यासाठी काही जो GR आहे, शासनाचा GR आहे, ज्या आधारे हे स्वीकारत नव्हते त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, 31 जुलै 2008 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचं GR आहे, त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 3 म्हणतोय की संबंधित विद्यार्थी जे जात पडताळणी प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत संस्थेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या विभागीय जात पडताळणी समितीकडे खालील पद्धतीनुसार सादर करणे अनिवार्य राहील। वरील अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे प्रवेश घेतल्यापासून 1 महिन्याच्या आत आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील। हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, कारण जात पडताळणीची प्रोसेस ही ऍडमिशन घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे। जात पडताळणीचं व्हेरिफिकेशनच्या वेळी त्यांचे डॉक्युमेंट स्वीकारणं कुठल्याही प्रकारे ही चूक आहे, त्यामुळे आता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की असे जे लांबलांबून जे विद्यार्थी येतात त्यांचे सर्वांचे जे डॉक्युमेंट्स पूर्ण नाही आहेत, ज्यांची जात पडताळणी झालेली नाही किंवा ज्यांनी सबमिशन केलेलं नाही त्यांचे इथेशी डॉक्युमेंट्स स्वीकारले जात नाही, तरी ते चुकीचं आहे आणि डॉक्टर साहेबांनी मान्य केलेलं आहे की उद्यापासून आम्ही ते डॉक्युमेंट्स स्वीकारू, कोणालाही कुठल्याही विद्यार्थ्याला परत पाठवणार नाही, या प्रकारचं आत्ताच आमचं बोलणं झालेलं आहे। आणि ही ज्यांनी जे परत गेलेले आहेत विद्यार्थी, त्यांनी जरी ह्यांच्याशी सदर कार्यालयाशी संपर्क केला तर ते डॉक्युमेंट स्वीकारतील, ज्यांच्याकडून ज्यांचे स्वीकारले जाणार नाही त्यांनी कृपया मी देवव्रत पाटील किंवा संदर्भित इथले जे कोण मनसेचे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करण्याचं काम करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।